हॅलो एवरीवन, कसं आहे सगळेजण? मस्त मजेत आहात ना? तर मी आहे वैदेही आणि तुम्हा सर्वांचं स्वागत आहे माझ्या या चॅनलवरती. तर बऱ्याच वेळा असं म्हटलं जातं की देव हे आपलं नशीब लिहित असतं, पण असं काहीच नसतं. देव कधीच कोणाचं नशीब हे लिहित नसतं. तर आयुष्याच्या प्रत्येक वळणावरती हे आपले विचार असतात किंवा आपला व्यवहार असतो आणि आपले जे काही कर्म असतात ना, त्या कर्मांवरतीच आपलं नशीब शेवटी लिहिलेलं असतं. तर आता सकाळची वेळ आहे आणि आता इथे मी झाडांना थोडं पाणी वगैरे घालते, शॉवर वगैरे घालते. तर काय झालं होतं की जे स्नेक प्लांट आहे ना, तर त्या कुंडीमध्ये ना मुंग्या झाल्या होत्या, म्हणजे त्या मातीमध्ये खालीपर्यंत गेलेल्या होत्या. तर त्या मी बघितल्या, म्हटलं जरा ह्यांना काहीतरी केलं पाहिजे म्हणून. म्हटलं ते जरा कुंडी इकडे तिकडे हलवली थोडीशी, तर त्या मुंग्या बाहेर पडलेल्या आहेत. आणि बरेच हल्ली काय झालं की म्हणजे पाणी कमी असल्यामुळे मी झाडांना शॉवरिंग पण दिलं नव्हतं, फक्त थोडंसं पाणी घालायचं झाडांना. तर म्हटलं आज झाडं कशी खराब होतात किंवा त्यांची जी पानं वगैरे असतात ना, त्यांच्यावरती अशी धूळ वगैरे बसते, मग ते चांगले नाही दिसत, फ्रेश नाही वाटत झाडं. त्याच्यामुळे म्हटलं आज जरा शॉवरिंग देऊया झाडांना. आणि त्याच्याबरोबर जी काही थोडीफार इकडे तिकडे जी काही सफाई करायची असते ती पण करून घेऊया. आणि जे इनडोअर प्लांट्स होते ना, ते सगळे मी बाहेर ठेवले आहेत बाल्कनीमध्ये, आणि त्यांना शॉवरिंग वगैरे दिलं. म्हटलं थोडा वेळ बाहेरच राहू दे, नंतर मग ते मी संध्याकाळच्या टायमिंगला जरा त्यांच्या जागेवरती परत घरात आणून त्यांना ठेवणार आहे. तर असंच काय म्हणजे ना, जे काही इनडोअर प्लांट्स असतात ना आपले, कधीतरी थोडा वेळ असे ना हलक्याशा उन्हामध्ये बाहेर ठेवायचे असतात. तर ते म्हटलं ठेवून देऊया, बरेच दिवस झाले होते मी ते बाहेर ठेवलेच नव्हते. त्याच्यानंतर आता इथे हे टी व्ही युनिटच्या खाली थोडंसे ना धूळ वगैरे साठलेली होती, आणि तिथे काय झालेलं की ना फटाक्यांचे बॉक्स होते जे असेच होते पडून, तर ते मी वरती तिकडे ठेवून दिले. आणि आता ही जी फुलं होती ती खूपच खराब झालेली होती, तर म्हटलं जरा फुलं धुवून टाकूया, कारण की दिसायला ना ते खूपच खराब दिसत होती. काय लाडायची, तिला खेळायचं होतं ते, म्हणून तिला राग आला असं ते. तर आता 4 वाजलेले आहेत आणि आता मी रेडी झाले. एक शॉर्ट व्हिडिओ बनवायचा आहे, एक दोन बनवणार आहे, तर त्याच्यासाठी म्हणतो रेडी होऊया. आणि आत्ता जी काही गरमी चालू आहे तुम्हाला माहिती असेल, सगळीकडे गरमी आहे. काही ठिकाणी पाऊस पडतो आहे, काही ठिकाणी खूप ढगाळ वातावरण आहे, आणि असं सांगितलं जात आहे की आणखी पण काही दिवस गरमी वाढू शकते. तर या गरमीमध्ये तुम्हाला तुमची काळजी घेतली पाहिजे, तुमची, तुमच्या फॅमिलीची, म्हणजे तुमच्या मुलांची जास्त जास्त काळजी घेणं महत्त्वाचं आहे. कारण की बाहेर गरमी भरपूर आहे, ऊन कितीतरी असतं ह्या उन्हामध्ये. आपण ज्यावेळी उन्हातून, एवढ्या उन्हातून आपण घरात येतो ना, त्यावेळी खूप खूप म्हणजे कंटाळल्यासारखं वाटतं. कधी एकदा फॅनखाली बसतो आणि कधी एकदा ते थंडगार पाणी पितो असं वाटतं आपल्याला. पण ज्यावेळी आपण बाहेरून येतो ना, त्यावेळी आधी पहिल्यांदा शांत आधी फॅनखाली बसतो. पटकन पाणी प्यायचं नाही आहे तुम्हाला, कारण की पटकन पाणी पिणं हे योग्य नाही आहे. आणि थंडगार पाणी जास्त जास्त पिऊ नका, मान्य आहे आपला थंडगार. म्हणजे बाहेरून आल्यानंतर आपल्याला अशीच इच्छा होते की बाबा थंडगारच पाणी प्यायला पाहिजे. कधी एकदा मी थंडगार होते असं आपल्याला वाटतं, पण आल्यावरती थोडा वेळ बसा आणि नंतर ते पाणी प्या. जास्त जास्त थंडगार पाणी पिऊ नका. तुम्हाला जर खूपच कंट्रोलच होत नसेल तर तुम्ही थोडंफार थंड असं पाणी पिऊ शकता, नाही तर माठातलं पाणी तुम्ही जास्त जास्त त्याचा वापर करू शकता. त्याच्यानंतर आपण बाहेर गेल्यानंतर आपल्याला कोल्ड ड्रिंक्स म्हणा, आईस्क्रीम वगैरे बरंच काय काय आपल्याला हवं हवं असं वाटतं, कारण की बाहेर गरमीच एवढी असते की हे आपल्याला हवं हवं असं वाटतं. पण अशावेळी तुम्ही जास्त जास्त वापर करा ते म्हणजे लिंबू पाण्याचा. हे कोल्ड्रिंक्स वगैरे तुम्हाला माहीतच असेल, कोल्ड्रिंक्स वगैरे काही कामाचे नसतात, ते आपल्या शरीराला हानिकारकच आहेत. त्याच्यामुळे जास्त जास्त तुम्ही लिंबू पाण्याचा वापर करा, किंवा हवं तर बाहेर ताक मिळत असेल तर ताक पिऊ शकता, लस्सी प्या. हे आपलं म्हणजे हेल्थसाठी पण आपलं चांगलं असतं, त्याच्यामुळे हे ह्याचा जास्त जास्त वापर करा. कोल्ड्रिंक्स वगैरे असलं काही बाहेर पिऊ नका. त्याच्यानंतर बऱ्याच वेळा असं होतं की लहान मुलं जी असतात ना, ती बाहेर खेळायला, म्हणजे त्यांचं असं असतं की सुट्टी झाली किंवा स्कूल संपल्यानंतर त्यांना असं वाटत असतं की कधी एकदा मी बाहेर जाऊन ग्राउंडवरती माझ्या मित्रमैत्रिणींसोबत खेळतोय वगैरे असं होतं. तर लहान मुलांना तुम्ही 11 ते 4 या दरम्यान तुम्ही बाहेर पाडू नका उन्हामध्ये. बाहेर मुलं खेळायला जातात पण ते उन्हामध्ये त्यांना योग्य नाही आहे, त्याच्यामुळे 11 ते 4 या दरम्यानच पाडू नका. तुम्ही पण अगदी, तुम्हाला बाहेर जायचं असेल तर लवकरात लवकर जाऊन या घरी, 11 ते 4 या दरम्यान तरी नका, कारण की या दरम्यान बाहेर ऊन भरपूर असतं. त्याच्यासाठी आपल्याला कामं असतील तर तुम्ही आधी तुमची कामं आवरून या. आणि कधी कधी, हां मान्य आहे की कधी कधी तुमचं काम खूप इम्पॉर्टंट असेल, शक्य नसेल
तर तुम्हाला जावं हे लागणारच आहे, पण तरीही तुम्हाला जर शक्य असेल तर तुम्ही नक्कीच ह्या दरम्यान म्हणजे 11 ते 4 या दरम्यान बाहेर जाऊ नका, उन्हामध्ये जाऊ नका जास्तीत जास्त. आणि आपण चांगले असू तरच आपली फॅमिली पण चांगली राहू शकते. आपण स्वतःची काळजी घेतली तर इतर पण आपली आजूबाजूची माणसं आपल्याकडून शिकतात आणि अतिही काळजी घेतात, ज्यामुळे हे महत्त्वाचं आहे. आणि मी एकदा असं कुठेतरी ऐकलेलं होतं की बाहेर आता मुलं खेळतात, बघा मुलं ज्यावेळी बाहेर खेळतात त्यावेळी त्या आपल्याला म्हणजे कोणीही जरी आपण बाहेरून जरी का म्हणजे उन्हातून ज्यावेळी आपण बाहेरून येतो ते आपल्याला घाम भरपूर येतो, किंवा लहान मुलं खेळत असतील बाहेर त्यांना घाम भरपूर येतो. आणि तोच जर साईडला कुठेतरी इलेक्ट्रिकचा असं पोल असेल म्हणजे खांब असेल कुठेतरी आणि त्याला जर आपण हात असा लावला तर ते आपल्या हाताला पूर्ण घाम लागलेला असतो, आणि तो जर हात आपण लावला तर ते शॉक लागण्याची पण शक्यता असते. त्याच्यामुळे ही एक तुमच्या मुलांच्या बाबतीत जास्तीत जास्त तुम्ही काळजी घ्या, तुमच्या बाबतीतही काळजी घ्या. त्याच्यानंतर जास्तीत जास्त तुम्ही सुती कपड्यांचा वापर करा. आता उन्हाळा आहे, भरपूर गर्मी होते आहे, जास्तीत जास्त कॉटनचे कपडे वापरा किंवा सेल्सर वापरा. जास्त घट्ट असे कपडे नका वापरू, कारण की ह्याच्यामुळे आपल्या स्किनला पण त्रास होतो आणि म्हणजे गर्मी झाली की बघा आपली चिडचिड पण भरपूर होते. त्याच्यामुळे ह्या उन्हाळ्यामध्ये ह्या गोष्टी तुम्ही नक्की फॉलो करा, तुम्ही फॉलो करा. तुमच्या फॅमिलीसाठी पण उपयोगाच्या आहेत आणि तुमच्यासाठी पण उपयोगाच्या आहेत, कारण की आजचं हे वातावरण आहे पूर्ण बदललेलं आहे. आधीसारखं सगळं राहिलेलं नाही आहे. आपल्याला बालपण खूप चांगलं होतं, पण आता ह्या जी आहे ही जी पिढी आहे त्यांचं बालपण काही भयानक आहे, कारण की परिस्थिती आजूबाजूचं वातावरण सगळे चेंज झालेलं आहे. आणि ह्या वातावरण अशा वातावरणामुळे आपली स्वतःची काळजी घेणं किंवा आपल्या फॅमिलीची काळजी घेणं पण तेवढंच महत्त्वाचं आहे. जास्तीत जास्त तुम्ही सरबत किंवा असे फ्रुट्स वगैरे जास्तीत जास्त खा, त्याच्यामुळे तुमची हेल्थ पण चांगली राहील. तर आय होप की तुम्ही तुमचा उन्हाळा अशा प्रकारे नक्कीच घालवाल. आणि वातावरणाला तर आपण चेंज नाही करू शकत, जे वेदर आहे त्याला निसर्गाच्या आपण विरोधात नाही जाऊ शकत, पण स्वतः कसं त्याच्यापासून आपण वाचू शकतो, म्हणजे जे काही परिणाम आहेत त्यांच्यापासून आपण कसं वाचू शकतो ह्याच्याकडे आपण नक्कीच पाहू शकतो. सुटी अब काय काय आहे ह्याच्यात तुझ्यासाठी आहे, तुझ्यासाठी आहे एवढे आवडे खरंच घालायचे पडले पडले काय ती भी आंबे बघायला गेली. ए काय आहे त्याच्यात काय आहे बर बघते काय काय आहे ग आता ते आवळे बघायला गेलीस. हे बघ आंबे सुटी आंबे व आंबे हे बघ बघायला सगळं बाहेर काढून ठेवलं पाहिजे, कारण ते होणार पिकायला आले आहेत ना, पिकले जाते खाली चालले आहेत. सुटी कोणता कापूया काय ग सुटी हे आता पुढे तर ठेवायला पाहिजे, ते गॅलरीत टाकूया नंतर ते इकडे ठेवून ठेवशील. काय बघते सुटी मोज किती येते सुटी माझ्यासाठी काय ना दिसत नाही बाई ए त्याच्यात बसायचं कुठे आहे हे आंबे आहेत आणि हे आंबेवाली आहे हे आंब्याचे मालकी ना स्वीटी ए बाई खार्ट उठ आता. तर हे देवगडचे हापूस आंबे आहेत आणलेले. आणि स्वीटी काय करतेस तू त्याच्यात उठ आता चल वेडी ग वेडी त्याच्यावर खेळू नकोस आता कार्टून नुसती.
आंबेवाली पोरगी आहे, आंबेवाली हे आंबेवाली पोरगी. तर एका साईडला होत आहे चिकन सुक्का आणि इकडे असंच रस्सा टाईप मध्ये आहे ते होणार आहे. अजून दोन्हीकडे असे ठेवलेलं आहे. स्वीटी माझी बघा, स्वीटी बघा कशी वाईट बघते. मी बोलायला सुरुवात केल्यावर लगेच मान वर करून बघते. सार हा थांब जरा, अजून झालं नाही आहे, अजून व्हायचं आहे. झाल्यावरती मग मला फक्त तो कुकर लावायचा आहे. तो कुकर लावणार आहे. आजचं चिकन आमच्या साहेबांनीच बोलवलंय. मी सकाळी त्याला म्हटलेलं की हल्ली तरच मी चिकन बनवते, म्हटलं आज तू बनवायचं आहे. तर आल्यावरती ऑफिसर आलाय, लगेच फ्रेश झाला आहे चिकन. म्हणते हां 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 छोटी बघाविषयी सांगते. तर आता इथे आम्ही जेवायला घेतलेलं आहे चिकन आहे, कांदा आहे आणि भात आहे. चिकन सुक्का पण आहे, रस्सा पण केलेला आहे. आणि आजचं जे काही चिकन आहे ते अहोनीच केलेलं आहे. आणि इकडे आंबे आहेत कापलेले मस्तपैकी. तर आता आम्ही जेवतो आहे. तर चला आजचा हा व्लॉग आता मी इथेच एंड करत आहे. स्वीटी इकडे बसलेली आहे, तिचं खाऊन झालेलं आहे, त्याच्यामध्ये ती बसली आहे तिथे. तर आता भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तिथपर्यंत मस्त राहा आणि मजेत राहा. बाय बाय.